नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लहान मुलाची विक्री करून त्याला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी 4 आरोपीला ताब्यात घेतलंय. यामध्ये मुख्य आरोपी सलामुल्ला खान व जगणुमिया खान यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आधी आमच्याकडे अर्ज आलेला होता. अर्ज चौकशीअंती निष्पन्न झाला की याच्यात मुलाचे ट्रॅफिकिंग झालेलं आहे. तर बाड झासी राणी स्क्वेअर निलावर ह्या साडीजवळ म्हणजे बाडाला देण्यात आलं आणि यामध्ये आपण 4 आरोपी अटक केले. त्यापैकी मुख्य आरोपी आहे जे करता धरता आहे तो सलामुल्ला खान उर्फ जगनू मिया खान आहे. राहणार अनंतनगर गिट्टी कदम. इतर 3 महिला आहेत आणि त्यांना आपण काल PCR घेतलेला आहे. सध्या तपास सुरू आहे. मग किती वर्षाचा मुलगा आहे, कोणी विकत घेतला, यांनी कसं काय यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले काय सांगता येईल? ज्या महिलेने बाळ घेतलेलं आहे ती पीडित होती आणि तिचा एक मुलगा मरण पावलेला होता. दुसरा जो आहे ज्याने अर्ज केलेला होता भूषण सोमकुवर, तर तो म्हणजे आईवडिलांना चांगली वागणूक देत नव्हता, टॉर्चर करायचा. आणि जो मुलगा मरण पावला त्यामुळे तिला असा कुठेतरी एक म्हणजे काही रिकामी तिची जे जागा झाली होती ते भरून काढण्यासाठीच तिने की माझा मुलगा जे मरण पावला तर त्याचा म्हणजे जागा कोणीतरी घेणारा पाहिजे. कारण की जे अस्तित्वात आहे तो तिला चांगला पाहत नव्हता किंवा वागणूक देत नव्हता. म्हणून तिने जे ओळखीची महिला होती तिच्या मार्फतीने विचारलं की कुठून मला बाळ मिळू शकते का. आणि त्या अनुषंगाने ती लिंक लागली आणि तिने बाळ घेतलेलं आहे. आणि त्या प्रकारे तिने बाळ जेव्हा घेतला त्यावेळेस तो जवळपास 10 ते 12 दिवसाचा बाळ होता. आता त्याची वय 3 वर्ष झालेली आहे. सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये चोरीचे तर नाही, पण जेव्हा इनिशियल इन्फॉर्मेशननुसार की ते कुमारी मातेचं बाळ असावं असं आहे आणि ज्यांनी बाळ दिलेलं आहे सलामुल्ला तो अजून तो म्हणतो की मला आठवत नाही, तर ते कुणाचं बाळ आहे ते शोधण्याचे सध्या आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आरोपी आहे त्याच्यावरती आधीचे काही गुन्हे वगैरे आहेत का, तो असं काही प्रवृत्तीचं आहे का? सलामुल्लावर आधी एक गुन्हा आहे पोस्ट कोतवालीमध्ये 2021 आहे. त्यामध्ये पण त्याला अटक झालेली होती, तो जेलमध्ये राहून आलेला होता. त्याची कोंडाडीला बालगृह म्हणून संस्था आहे आणि नागपूरला अत्याचार पीडित महिलांकरता आश्रयगृह म्हणून तो चालवित होता. सध्या आता 1 वर्षापासून त्याने बंद ठेवलं आहे, पण तो तिथे कोंडाडीला ऑनलाईन बालकांना दत्तक देत होता. आणि त्याच आडमध्ये जे इलिगल मुलं यायची किंवा जे कुवारी मातेंचे मुलं यायचे, तर असा आम्हाला डाऊट आहे की तो त्या मुलांची ट्रॅफिकिंग करायचा किंवा त्यांना असं विकत देऊन खरेदी विक्री करायचं. नाही, तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सध्या.